विशेषला सुरुवात करूया। ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या राजकीय कनेक्शनची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। एकेकाळी तो शिवसेनेमध्ये होता आणि त्याला शिवसेनेत कुणी आणलं, ललित पाटीलचा राजकीय गॉडफादर कोण, यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत, पाहूया। ड्रग्स माफिया ललित पाटील वरून सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची मालिका कायम आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा विषय लावून धरलाय। सत्ताधारी नेत्यांचा ड्रग्स माफिया ललित पाटीलवर वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। ललित पाटीलच्या राजकीय कनेक्शनवरून आरोप प्रत्यारोपांची मालिकाच सुरू झालेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शुक्रवारी या प्रकरणी तत्कालीन मविया सरकारवर खापर फोडलं। 2020 मध्ये ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक करण्यात आली होती, त्यावेळी त्याची कसून चौकशी का झाली नाही असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला होता। पूर्ण 14 दिवस पीसीआर मध्ये ते ससूनला ऍडमिट होते आणि सरकारी पक्षातर्फे कोर्टाला अर्ज देखील करण्यात आला नाही। ज्यावेळेस या गुन्ह्यात आम्ही आतमध्ये जातोय, गुन्हेगाराचं इंट्रोगेशनच झाले नव्हते। फडणवीसांच्या या आरोपांवरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। उद्धव ठाकरेंनी यावरून भाजपवर खोचक टीका केली आहे। ललित पाटील त्यावेळेला शिवसेनेचे नाशिक शहर अध्यक्ष असतील असं त्यांचं म्हणणं आहे, तर बॉम्बस्फोट जाऊन भाजप अध्यक्ष असलं सरकार। ड्रग्स माफिया ललित पाटील हा पूर्वी शिवसेनेत होता आणि त्यावरून सत्ताधारी भाजप शिवसेना विरुद्ध ठाकरे असा सामना रंगलाय। जर हे अशा प्रकारचं वक्तव्य या राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलं असेल तर मला त्यांची दया आणि कीव येते। दादा भुसे घेऊन आले, म्हणजे दादा भुसेचे संबंध आहेत, दादा भुसे तेव्हा मंत्री होते, ते कोणते गाजे बोरसते आहेत, ते त्याला घेऊन आले, त्याचा फोटो स्पष्ट दिसतो आहे नाशिकवाल्याने, बाकी तिथे कोणी नव्हतं। तुम्ही दादा भुसे आणि त्या अजय बोरसतेची चौकशी करा या प्रकरणात। दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असल्यामुळे ते शिवसेना उपाठाच्या टार्गेटवर आले, तर भुसेंनी ललित पाटील प्रकरणी कानावर हात ठेवले। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आलं, एवढं महत्व त्या प्रवेशाला त्या काळात देण्यात आलं आणि मग कोणाच्या माध्यमातून तो आला, तेव्हा कोण प्रमुख नेता होता, हाही चौकशीचा भाग असला पाहिजे। दादा भुसेंच्या जवळचे कदाचित ललित पाटील असतील, त्यामुळे त्यांनी शिफारस केली असेल, पक्षात प्रवेश दिला असेल आणि पद दिलं असेल। आपल्याला आपल्याला आपला सोबत्याला पदावर बसून पाप झाकण्याचं काम सरकारमधील मंत्री करत असतील तर जबाबदार कोण सरकारने निश्चित करावं। ललित पाटीलच्या राजकीय कनेक्शनवरून दावे प्रतिदावे केले जात आहेत, मात्र ललित पाटील महाआघाडी आणि महायुतीच्या सत्तेत उपचाराच्या नावाखाली ससून रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालवत होता हे वास्तव कुणीही नाकारणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।